आपलं दुसरं गाणं सादर करायला पुन्हा एकदा इकडे येते टाळ्यांनी स्वागत करूया रागेश्री वैरातकर. सगळे ठरवून आले आहेत अगदी, हो की नाही? तुम्ही म्हणजे अगदी सकट केलेला आहे परीक्षकांच्या अगेन्स्ट की द्या बघू आम्हाला मार्क, आज दाखवा बघू दोनच सिलेक्ट करून. क्या बात है, खूप छान झालं गाणं, खूपच छान गायलीस तू. कसं वाटतंय सांग? मजा आली, सगळ्यांचे एक्सप्रेशन हा असे होते त्यामुळे गातानाही मला सपोर्ट मिळाला आणि मजा आली. खूप मजा आली ना, व्हेरी गुड. आपण आता कुणापासून सुरुवात करूया? वैशाली ताई. ओके, पहिला बकरा मीच मिळाले तुला. काय ग भाई तुझं, तर काय करू. ए पण आज एक मला खूप आनंद होत आहे की ह्या लहान वयाच्या गटामध्ये आज मी दोन दोन नाट्यसंगीत ऐकली. क्या बात आहे, थँक्यू. तुझ्या गाण्याबद्दल मी काही बोलत नाही पण खरं सांगू का, तू पहिला परफॉर्मन्स आणि हा परफॉर्मन्स तुझा खूप खूप फरक आहे. आत्ता जितक्या तुला स्वतःलाच जाणवत असेल की आत्ता एकदम तू तयारीचं गाणं सादर केलेलं आहेस, बरोबर ना? एकदम चला तयार आहे मी, बोला आता किती मार्क देत आहे, अशी गायलीस. क्या बात आहे, असंच प्रत्येक गाणं गायचं आपण. हा, व्हेरी गुड. राजेश्री, तुझा आवाज थोडा थकलाय का? कारण ऐकताना असं एक दोन ठिकाणी असं वाटलं की थोडा असा आवाज थकल्यासारखा आहे. अतिशय उत्तम गायलीस. मला फक्त दोन तीन गोष्टी अशा वाटल्या की एक तर श्वास आधीच्या गाण्यातही तुला एका ठिकाणी त्रास झालेला, तर आत्ताही असं वाटलं की एक दोन ठिकाणी चुकीच्या ठिकाणी श्वास घेतला किंवा जिथे घ्यायला हवा होता तू तिथे घेतला असता तर तुला ते अजून कम्फर्टेबली तू गायली असतील. तर त्यामुळे गाण्यामध्ये श्वास कुठे घ्यायचा ह्या जागाही आपण समजा ठरवल्या तर ते अजून आपल्याला जास्त सोपं जातं. दुसरं, जागा एक दोन जागा अफलातून गायलीस तू, तरीही मला असं वाटलं की जागा थोड्या अजून क्लीन करशील. म्हणजे तू आत्ता तुझ्या रियाजाने ते पुढे होईलच, आत्ता तू ज्या वयात हे गातेस, पण ती सवय लावू नकोस. क्लीन जागा तुझ्या डोक्यात ती क्लीन पक्की असली पाहिजे ती जागा गाताना, की अशी एकदम मध्ये तीन चार घुसले सूर असं होतं अनेकदा, आपलं सगळ्यांचं आमचंही होतं, पण ती क्लीन जागा डोक्यात ठेवायचा ती एक सवय लाव तुला, पुढे तुला खूप फायद्याचं होईल ते. बाकी खूप छान गायलीस, खूप सुंदर गायलीस राजेश्री. तुला मला म्हणजे काय मला तर बोला ना, म्हणजे असं ना आबराकाटाबरा सुर फटक डुम डुम चो फर फट 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 फटर रेडिंग असं झालं माझं. म्हणजे अरे ही ताण आली, अरे ही जागा
असं मला एक असं मोठंच्या मोठं एक हेल्मेट घातलंय आणि त्याच्या आतमध्ये ना दिवाळीच्या असे ते जे बाण असतात ते सगळे वात लावून सोडले ठाठू ठाठू फुटाय सगळे असं झालं मला. अरे काय ताना सॉलिड गाणी सर. थँक्यू. चाबूक 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 ना चाबूक चाबूक गाणी. मला जर तुझ्यासारखा ध आणि नी मिळाला तर मला पण खूप मज्जा येणार आहे माहिती की नाही तुला. व्हेरी गुड, ऑल द व्हेरी बेस्ट, ऑल द बेस्ट. यानंतर आपली शेवटची स्पर्धक आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया पुन्हा एकदा मयुरी अत्रेच. कसा व्हावा तर असा व्हावा. क्या बात आहे मयुरी, खूप छान गायलीस गाणं. आणि मी एक गोष्ट नोटीस केली मगाशी अवधूत दादाने तुला सांगितलं की तू खुला गा, खुल्या आवाजाने गा, तर तू लगेच या गाण्यामध्ये लगेच ते हे बघ त्याबद्दल, हे बघ मी त्या तुला सांगतो त्याबद्दल. मी एक दोन तीन
नको. सगळ्या गोष्टींना काय रे वन्स मोर. वा अवधूत वन्स मोर हो जाए यार क्या बात है. मागणी आहे. थँक यू दादा. पुरे पुरे उरलेला पण नंतर आपण कोणा अवधूत दादापासूनच सुरुवात करूया. चल नाही पहिल्यांदा मी मगाशी बोललेलं ना ते आता म्हणजे आय टेक माय वर्ड्स बॅक की तू गेलं पहिल्या करण्यात. नाही 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 तू जो थ्रो इम्प्रूव्ह केलास आता जो दाखवलास ना त्याच्याबद्दल म्हणजे तू तू सुष्मिता असेल. चल थँक्यू. पण त्याच्यात गडबड काय झाली थोडीशी की त्याच्यात सुराचं भान राहिलं नाही नुसता थ्रो आला. जसं थ्रो थ्रो हवाच पण सुराचं भान जे पाहिजे होतं जे पहिल्या गाण्यात तुझं होतं पण तू जो ॲटिट्यूड जो घेतलास ना गाण्यामध्ये म्हणजे आता आपल्याला लावणी गायच्या मारी फुर तर तो जो ॲटिट्यूड एकदम बेस्ट आहे. थँक्यू. तू जर का जंगलामध्ये आहेस आणि तुझ्यासमोर वाघोबा आला तर तू काय करशील. खूप मारीन त्याला. हाय शबास. कसं मारशील सांग. ओरखडीन त्याला. आणि काय करशील सांग वाघाला. बुक्के मारेन. अजून काय करशील सांग. फटके मारीन. व्हेरी गुड. आय लाईक द ॲटिट्यूड. अशीच लावणी झाली पाहिजे. व्हेरी गुड. निलेश दादाच्या ढोलकीसारखीच सणसणीत गायलीस. फक्त आंध्र्यामध्ये साऱ्या राती राहील कोण जाग नको बोलण्याचा धरूस राग त्याच्या पुढची लाईन काय. बघ पिकलाच दिसत नाही बघ चिखलात दिसतात माग. हा तर हे त्याचे एक शब्द आहेत. तर शब्द गाण्यातले हे म्हणजे गायकासाठी ही सगळ्यात पहिली गोष्ट असते चाल शिकायच्या आधीही की शब्द तुम्ही अर्थ जाणून घेऊन तुम्ही शब्द क्लिअर असणे तुमचे. थोडासा त्या ओळीमध्ये घोळ झाला तर याच्या पुढे शब्दांच्या बाबतीत थोडीशी अजून तू काळजी घेत जा की आपण काय काय शब्द गातोय किंवा ते योग्य आहेत की नाही. हां तर अजून छान गाणं होईल. छान गायलीस. थँक्यू बाई. मी काय गाणं गायलंय म्हणते तुम्हाला. तुम्ही एक भन्नाट गाणं एकदा निवडलेलं आहात. त्या दुप्पट भन्नाटपणे तुम्ही गायलेला आहात. थँक्यू. त्यामुळे आम्हाला जास्त काही बोलायचं नाही आहे. परंतु अवधूत तू जे म्हणालास ना की तिने तुझ्या सांगण्यावरनं लाऊड गायली वगैरे असं मला नाही वाटत. तिचा ओव्हरऑल अप्रोच ऑलरेडी हा ठरलेला होता या गाण्यासाठी की हा मी असं प्रेझेंट करणार आहे. तिचीही ॲटिट्यूड होती. ती किती बरोबर होती किती चूक होती ह्याही पलीकडे मला तिचं कौतुक वाटतं की कुठल्या गाण्याला काय ॲटिट्यूड दिला पाहिजे हे तिला कळतं. नाही पण तिने माझं ऐकलं असं म्हटलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे. नाही मी म्हणत नाही. पण खरंच तू जे गायलीस ना आत्ता त्याच्यामध्ये तो ॲटिट्यूड होता एनर्जी होती त्या गाण्याची ती तू परफेक्ट उचललीस. आणि तुझ्या वयाला हे भारी आहे बाबा. हे कठीण आहे हो गाणं. या वयामधनं आम्ही अपेक्षासुद्धा नाही करणार खरं तर हे गाणं गायची. आणि त्या ॲटिट्यूडनी ज्या अंतरा सेकंड अंतरामध्ये तू जे पॉजेस आहेत या गाण्यामध्ये त्या शब्दांमध्ये खूप मिनिंग आहे. त्या पॉजला सुद्धा मिनिंग आहे आणि ते तू आम्हाला ऐकवलंस. एवढंच की त्याच्यामध्ये कुठेतरी सूर किंवा काही बारीक बारीक जागा असतात. लावणी म्हणजे असा एक समज आहे की लाऊड आणि दणदणीत परफॉर्मन्स झाला पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन त्याच्यात बारीक नजाकती पण आहेत त्या गाण्याच्या. तर वयपरत्वे तुला त्याही कळतील. आता हे बोलणं एकीकडे मला चुकीचं वाटत आहे कारण ज्या प्रकारे ही मुलं गात आहेत या वयात त्यांना वयाला त्यांच्या न शोभणारं गात आहेत. खूप मॅच्युअर गात आहेत. म्हणजे पल्लवी ह्या आधीची ही सगळी जी गाणी होती ना लहान ॲक्च्युअल लहान मुलांची गाणी त्यांनी अशी टाकली ग आपल्यासाठी. ठीक आहे आम्हाला लहान समजताना तुम्ही घ्या गायलो. आता अब ये सही आहे रिअल हम लोग अभी ला रहे हम ये है. सो Hats off to all of you. क्या बात है. आणि ओडिशा तर जीवात नाही एवढा खणखणीत आवाज कुठून येतो ग. पुन्हा दोन धड तुला कंग्रॅच्युलेशन. थँक यू. कन्सिस्टन्सी आला म्हणतात. ऑल द बेस्ट बाय. जिंकून घेऊ दुनिया सारी बस्तू बस्तू दे धक्का सारे गमा बा आई गया सारे गमा बा.